पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले, पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मारता देतो, कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं जरांगे पाटील हे कोणत्याच पक्षाकडून नाही. त्यांना पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला त्याला, युती कोण येत ना महाविकास आघाडीकडून येत, पहिल्यांदा ते खरं बोललेत त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागते. आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला सारली, त्याच्यातही मार्क द्यावा लागते. फक्त आता एकच, पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही, माझ्या समाजातसुद्धा यायचं नाही. आमचे सगळ्या स्वारीचे अंमलबजावणी द्या, मराठा आणि कुणबी एकाची कायदा द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण तुम्ही नाही दिलं, मी मात्र 100% माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहे. आणि मग ज्यांनी आत्ता आमच्या हातापाया पडून पदरं पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांचा, मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले, स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली, त्यांनासुद्धा पुढं विधानसभेला त्याला उभा राहायचं आहे. मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय, कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार. ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, मी ओपन नावानं सांगणार आणि ज्याचं नाव ओपननं सांगितलं त्याला पाडून सुद्धा आम्ही दाखवू. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट.